मन खाने आवाहन केलं त्याच्या लोक येणार नाहीत. मागच्या वेळेस आम्ही आवाहन करायला लावायची हे होतो आम्ही, पण ते करत नव्हते आवाहन. मन त्यावेळेस काय बापू सिंग महाराजांची इथं नव्हते, ते कर्नाटकामध्ये होते, तोही प्रॉब्लेम होता. ठीक आहे, तर यावेळेस केलंय झालं, त्यात बोलणं काही मला नाही. त्यात अनालिसिस करत बसण्यात निवडून आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय होतं, त्यामुळे त्यात आता विषय नाही. गेल्या विषयापासून काही फायदा होणार नाही. आता आहे ते आपल्याला हँडल करणं आहे, त्यांनी आव्हान पण केलेलं आहे. मी आपल्या मार्फत सर्वांना आव्हान करू इच्छितो की शासनाच्या ज्या डिरेक्शन्स आलेल्या आहेत त्या विविध आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविडची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे, त्यामुळे शासनाने काही निर्बंध लावलेले आहेत. त्यामध्ये खास करून यात्रा, राजकीय उत्सव, कल्चरल ॲक्टिव्हिटी या सगळ्या बंद त्यामध्ये आहेत. कुठेही गर्दी होणार नाहीची काळासाठी आदेश जमाबंदीचे काढण्यात आलेले आहे, आणि 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येताच येणार नाही आपल्याला कसल्याही कारणासाठी. त्यामुळं येणारे आता जे आपले पोहरादेवी रामनवमी जो असेल, रामनवमी उत्सव असेल, किंवा पोहरादेवी होणारी यात्रा असेल, किंवा रमजान ईद असेल, किंवा आंबेडकर जयंती असेल, किंवा महावीर जयंती, हनुमान जयंती, जे काही उत्सव ह्या महिन्याच्या एंडपर्यंत येणार आहेत तोपर्यंत त्यामध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांना कुठं येता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपापले उत्सव घरातच साजरे करावे. कसली मिरवणूक, रॅली, बाईक रॅली, असलं कार्यक्रम, गाण्याचा कार्यक्रम असलं काहीही आपल्याला आयोजित करता येणार नाही. त्यामुळं घरातच राहून आपल्याला कोविडचं सिच्युएशन अतिशय गंभीर आहे ते समजून जे आदेश निघाले त्याचं पालन सर्वांनी करावं, आणि घरातच राहून त्यांनी ते त्यामध्ये आपलं जे भावना आहे त्या घरात राहून त्या व्यक्त कराव्यात. इथं पूजा अर्चा त्यांनी घरीच करावी, ते बाहेर येऊ नये. आणि आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं खास करून हार घालण्यासाठी किंवा याच्यासाठी जे आहे ते 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक तिथं यायचं नाही आहे, कुठल्या परिस्थितीत यायचं नाही आहे. त्यामुळे सर्वांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की हे जे यात्रा उत्सव जे आहे त्याच्यामध्ये जमावबंदी आदेश ऑलरेडी आहेत. कोविडची परिस्थिती मित्रांनो अतिशय खराब आहे आणि केसेस खूप वेगानं वाढत आहेत. आपण जर अशाच तऱ्हेनं करत राहिलं तर मग परिस्थिती हाताबाहेर जायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या हातात आहे की आपलं कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी आपण हे सर्व काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोविड गेल्यानंतर पुढच्या वर्षी आपल्याला आणखी उत्साहानं आपला उत्सव साजरा करण्यात येईल. अदरवाईज एरवी आपल्याला उत्सव साजरा करण्यासाठीच प्रशासन आपल्याला मदत करत असतं, पण यावेळेस आपण काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे घरूनच राहा, घरी राहा, घरून उत्सव साजरे करा, सुरक्षित राहा, स्वतः सुरक्षित राहा, आपल्या सगळ्या नातेवाईक मित्र यांना सुरक्षित ठेवा. एवढं मी आव्हान आपल्यामार्फत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.